आपल्याला कल्पना आहे की निसर्ग नावाचं वादळ आता जवळपास किनारपट्टीच्या जवळ पोहोचलेलं आहे आणि त्याचा आय एम डीने सांगितलेलं जे काही त्याचं स्पीड आणि बाकीचं प्रोजेक्शन आहे ते पाहता साधारण दुपारी दोन ते तीनच्या नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे साधारणपणे इगतपुरी नाशिक चांदवड मालेगाव असा त्याचा प्रवास होणार आहे परंतु प्रवास जरी असा होणार असला तरी त्याचा प्रभाव खूप मोठ्या क्षेत्रावर होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते आणि वारस देखील मोठ्या प्रमाणावर घुंगावू शकतं तर या सगळ्या गोष्टी विचारात घेता नागरिकांनी काही काळजी घेणं आवश्यक का आहे जसं घराबाहेर आज कृपा करून कुणीही पडू नये आ, कारण आपण घराबाहेर पडल्यानंतर एक तर मुसळधार वृष्टी पण असणार आहे आणि वादळ पण मोठ्या प्रमाणावर असणार आहे रस्ते बंद होऊ शकतात पाणी इकडे तिकडे घुसू शकतं त्यामुळे शक्यतो घरामध्ये राहावं आपले जे जनावरं आहेत शेतमाल आहेत त्याची देखील काळजी घ्यावी ते जनावरं वगैरे आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आपण बांधून वगैरे ठेवलं पाहिजे त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे प्रशासकीय पातळीवरती आपण भरपूर तयारी केलेली आहे जर कुठे काही झाडं वगैरे रस्त्यांवर पडली तर ती हलवण्याची व्यवस्था केलेली आहे इलेक्ट्रिसिटी बंद ठेवण्यात येणार आहे आपण देखील आपले जे काही स्विचेस वगैरे आहेत ते ऑफ ठेवा जी काही विद्युत उपकरणं आपण जी जोडलेली असतील ती बाजूला काढून ठेवा सहित आणि बा सर्वजण शक्यतो एकत्र राहावे आणि स्वयंसेवी संस्था जे काही युवक आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण त थोडं तयारीत राहावं जर का गरज पडली तर आपल्याला मदतीसाठी पाचारण करण्यात येईल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आपला तयार आहे त्यातल्या सगळ्या तरतुदीप्रमाणे ओ पीज तयार आहेत आणि आपण सगळं काम करणार आहोत मला असं वाटतं की आपण पण थोडी काळजी घेतली प्रशासनाला सहकार्य केलं तर आपण या वादळाच्या संकटातून निश्चितपणे सुखरूप बाहेर पडू